नमस्कार, तुमचेही वजन वाढत चाललं आहे तर ह्या 6 गोष्टी नक्की करून बघा. हो, अगदी घरात बसल्या बसल्या भरपूर वेळेस असं होतंय की आपण काही चुका करत आहोत आणि भरपूर वेळेस असं होतंय की आपण सोप्या गोष्टी करणं सोडून देत आहोत. म्हणजे बऱ्याच महिलांचं मी बघते की अवघड गोष्टींच्या मागे लागले आहेत, पण ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या सोप्या गोष्टींकडे अतिशय दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणून मी आज तुम्हाला हीच गोष्ट सांगते की ह्या 6 गोष्टी नक्की करा. सर्वप्रथम, जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत आहात तर तुम्ही सकाळी उठल्यावर स्वतःला एक कोमट ग्लास पाणी प्यायची सवय लावा. याच्या मागचे कारण सांगते. कोमट ग्लास पाणी पिल्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी जी आहे ती लवकर कमी होते. कोमट पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे पण काही टॉक्सिक्स आहे तर ते सर्व बाहेर पडणार आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगली त्वचा मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे फॅट्स आहेत किंवा जे काही विषारी पदार्थ असतील शरीरामध्ये, जे द्रव असतील, तेही बाहेर पडणार आहे. म्हणून कोमट पाणी सकाळी उठल्यावर पिणं अतिशय गरजेचं आहे. कोमट पाणी पिल्यामुळे तुमचं शरीर ॲक्टिव्ह होते आणि त्याच्यामुळे तुमचा सकाळचा जो आळस आहे तो दूर होतो. म्हणजे आपण म्हणतो ना, एका ठिकाणी बसून राहणं त्याच्यामुळे सुद्धा आपलं वजन जास्त वाढत आहे, तर तुम्ही कोमट पाणी पिल्यामुळे तुम्ही फ्रेश फील करताय, तुम्ही ॲक्टिव्ह होताय आणि त्यामध्ये मग तुम्हाला दिसेल की तुमचं लवकरात लवकर वजन कमी होते. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपल्या सकाळच्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा वाढतात तर ऑटोमॅटिक तुमचे जे तब्येत आहे ती तब्येत कमी होते. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा पण तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत आहात तर तेव्हा ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला नाश्ता सोडायचा नाही आहे. बऱ्याच महिला नाश्ता करत नाही. बऱ्याच महिला मला नेहमी म्हणतात, मॅम नाश्ता केला ना की भूकच नाही लागत. तर तुम्हाला माहिती आहे का, म्हणूनच नाश्ता केला जातो. जर तुम्ही सकाळी व्यवस्थित नाश्ता केला तर तुम्हाला दिवसभर नको असणारी जी भूक आहे तर ती भूक लागत नाही. म्हणजे जर तुम्ही विचार करायला गेला तर तुम्ही जर नाश्ता केला आणि तो नाश्ता चांगला करा, म्हणजे बघा रात्रीची शिळी खिचडी हा सकाळचा नाश्ता बिलकुल नाही आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये काय असायला हवं? सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेले पदार्थ असायला हवे. सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणजे जी उसळ आहे ती, उपमा, दलिया, पालक पराठा बिना तेलाचा, तुम्ही त्याला तूप लावू शकत आहात, असे पदार्थ जर का तुम्ही नाश्त्यामध्ये घेतले सकाळी आहारामध्ये तर तुमच्या नाश्त्यामध्येच तुम्हाला प्रोटीन्स पण चांगले मिळतात, जेणेकरून तुम्ही वजन कमी कराल. पण खूप जणींचं असं होत आहे वजन कमी करतायत पण हेअरफॉल होतोय. बऱ्याच जणी वजन कमी करायला जातात आणि त्यांचे केस गळत आहेत. तर तुम्ही जर नाश्त्यामध्ये चांगले पदार्थ घेतले तर तुमचे केस पण गळणार नाही, तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल पण होणार नाही आणि वजन पण कमी होत आहे. म्हणून एक व्यवस्थित नाश्ता सकाळी घ्या. नाश्त्यासोबत जर शक्यच असेल तुम्हाला तर एक फळ घ्या. फळांमध्ये पपई मी सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट जी सर्वात प्रथम सांगणार आहे तर ती आहे संत्री. सफरचंद तर नेहमीच बेस्ट आहे, तुम्ही सफरचंद पण घेऊ शकता. तिसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही जेवण करताय त्या जेवणामध्ये तुम्ही डाळींचा समावेश करत आहात का, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. पालेभाज्या तर गरजेच्याच आहेत पण तुम्हाला डाळींचा समावेश पाहिजे. तर आता मी तुम्हाला एक गणित सांगते, ते सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. बघा, सकाळच्या नाश्त्यामध्ये जर का आपण उसळ खाल्लेली आहे तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भाजी, पोळी आणि दही खा, कारण की डाळ सकाळी उसळमध्ये होऊन गेलेली आहे. पण जर सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही पालक पराठा खाल्लाय, मग दुपारची तुमची भाजी कशी असायला हवी? एक फळ भाजी आणि त्याच्यासोबत डाळ आणि पोळी, ठीक आहे. दही खाणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही वजन कमी करत आहात. म्हणजे तुम्ही दही जर नाही खाल्लं तर तुम्हाला वजन कमी करायला खूप कष्ट लागतील. आणि दही खाताना दह्यात साखर टाकून नाही खायची हे लक्षात घ्या. बरं जण दही खाते मॅम रोज, मग दह्यात काय टाकताय? साखर नाही. दह्यामध्ये छान तुम्ही काकडी टाका, गाजर टाका, बीट टाका, छान थोडीशी हिरवी मिरची टाका, कोथिंबीर टाका. लागलंच तर तुम्हाला फार तर तुम्ही चाट मसाला टाका, एक कोशिंबीर करा आणि ती खा. किंवा तुम्हाला साधं प्लेन बिना साखरेचं दही आवडत असेल तर तुम्ही ते पण कंटिन्यू करू शकतात. जेव्हा पण तुम्ही वजन कमी करत आहात तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की दुपारी तुम्हाला जेव्हा चहामेवची भूक लागते, बरेच जण असे आहेत की त्यांना अशी दुपारी भूक लागते, जी जिभेला लागते, काहीतरी खायचं आहे. तुम्हाला जेव्हा पण असं वाटत आहे की तुम्हाला काहीतरी खायची इच्छा आहे तर त्यावेळेला तुम्ही सर्वात प्रथम लक्ष कशाकडे द्यायचं आहे की तुम्ही काय खाणार आहात, ठीक आहे. मग चिप्स नाही खायचे, फरसाण नाही खायचे, चिवडा वगैरे नाही खायचा आहे. तुम्हाला दुपारी काय खायचं आहे? मकीचं कणूस खाऊ शकतात भाजून, त्याचप्रमाणे तुम्ही एखादं फळ खाऊ शकत आहात. काकडी सोला, काकडीवर तुम्ही छान काळं मीठ टाका, काकडी खा, सफरचंद खा, ह्या गोष्टी तुम्ही करा. ग्रीन टी प्यायची, स्लिम टी नाही, दोघांमध्ये फरक आहे.
ग्रीन टी प्यायचे, नेहमी सांगते ग्रीन टी वजन कमी करायला खूप चांगला सोर्स आहे. आणि ग्रीन टी सकाळी नसते प्यायची, ग्रीन टी ही दुपार आणि संध्याकाळच्या मधल्या वेळेला म्हणजे 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यानमध्ये तुम्ही ग्रीन टी प्या. ग्रीन टी जर तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज तुम्ही मला मॅसेज करा, मी ग्रीन टीची रेसिपीचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे, मी नक्की तुम्हाला तो शेअर करेल. आणि तुम्ही त्याप्रमाणे जर ग्रीन टी बनवली तर ती अतिशय छान लागते आणि त्याने खूप लवकर रिझल्ट तुम्हाला मिळतो. ठीक आहे, आता रात्रीच्या जेवणामध्ये खूप महिला आहेत की त्या महिला रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं हेच त्यांना कळत नाही. भाजी भाकर एकदम बेस्ट आहे, व्हेजिटेबल्स खिचडी खा. म्हणजे जर तुम्ही तांदूळ टाकताय तर तांदूळ एकच मूठ टाका, बाकीचे तुम्ही मग एक मूठ मुगाची डाळ, एक मूठ तुरीची डाळ, म्हणजे डाळी एकत्र करा आणि त्याच्यात भरपूर साऱ्या भाज्या टाका. म्हणजे जसं फ्लावर झाली, पत्ताकोबी झाली, श्रावण घेवडा, गाजर, कांदा, वटाणे, अशा सगळ्या गोष्टी मिक्स करा, चांगला भरपूर सारा टमाटा आणि व्हेजिटेबल खिचडी खा. तुम्ही दलिया पण रात्री खाऊ शकत आहात, दलिया पण खूप बेस्ट आहे. तुम्हाला पपई खा, पोटभर पपई रात्रभर खाऊन जर का तुम्हाला दिवसभराची भूक नसेल तर खाऊ शकतात. ह्या प्रकारे जर का तुम्ही तुमच्या खाण्याकडे लक्ष दिलं, मला नाही वाटत की ह्या गोष्टी अवघड आहे, मला बिलकुलच नाही वाटत, ह्या गोष्टी सोप्या आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे, बस फक्त की तुम्ही ह्या गोष्टी करायचे चुकताय. एक गोष्ट सांगेल की गरम पाणी घ्या, गरम पाण्यामध्ये हळद टाका आणि ते पिण्याची सवय स्वतःला लावा. आता तुमच्यावर आहे ते निर्भरित की तुम्ही सकाळी घेत आहात की तुम्ही रात्री पीत आहात, तुम्हाला जसं जमेल तसं घ्या, पण घ्या, ते पाणी पीत राहा. दुसरी गोष्ट आहे बडीशोप. ठीक आहे, बडीशोप, कच्ची बडीशोप, भाजून नव्हे. मला खूप जणी मॅसेज करत राहतात भाजून चालेल का, जर मी सांगते कच्ची तर कच्चीच. कच्ची बडीशोप चावून चावून खा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्या. यामुळे काय होणार आहे, तुमचं जे शरीराची पचनक्रिया आहे ती चांगली होईल, तुमचं पोट साफ राहील, त्याच्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी जी आहे ती कमी होईल. आता इथे खूप जणींचा प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याच जणींना चालायला जाणं, फिरायला जाणं शक्य नाही आहे, वेळ मिळत नाही. पहिली गोष्ट तर मी सगळ्यांना सांगते की वेळ कुणालाच मिळत नसतो, वेळ हा नेहमी काढावा लागतो. पण जर तुमच्यासोबत ह्या पण गोष्टी असतील तर तुम्हाला घरातल्या ॲक्टिव्हिटी वाढवायच्या आहेत, म्हणजे घरातले कामं आहेत त्या कामांमध्ये तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहा, त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप फरक होईल. जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे आणि तुम्ही वेट ट्रेनिंग करत असाल आणि जर तुमच्याकडे डंबेल्स नसतील तर तुम्ही 1 लिटरच्या 2 पाण्याचा बॉटल घ्या आणि त्या उचला ठेवा, त्याने सुद्धा तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळणार आहे. तर सिम्पल आहे, मी असं खूप अवघड गोष्टी तुम्हाला सांगतच नाही आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं असं पण नाही म्हणत आहे तुम्ही हे घ्या तुम्ही ते घ्या, रेग्युलर गोष्टी आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला 6 गोष्टी मी त्या पण सांगितलेल्या आहेत आणि मी तुम्हाला त्यासोबत काय नाही करायचं ते पण सांगत आहे. सर्वात प्रथम लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा, सर्वात जास्त फरक पडेल तर तो ह्या गोष्टीने. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला बटाटा कमी खायचा आहे. लक्षात घ्या मी काय बोलते, कमी खायचा आहे, मी डायरेक्ट असं म्हणत नाही की बंदच करायचा आहे. तुम्हाला साखर कमी करायची आहे, पुन्हा लक्ष द्या, मी कमी करा म्हणते आहे, डायरेक्ट बंद करा नाही. मला माहिती आहे आपण भारतीय आहोत, त्यात आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि बिना चहाची राहणं शक्यच नाही, अशक्यच आहे. म्हणजे मी म्हणेल की आपल्या व्हिटॅमिन्समध्ये ना चहा ही पण व्हिटॅमिन एक ॲड केलं पाहिजे की व्हिटॅमिन चहाची कमी. खरी गोष्ट आहे, मी चहा सोडूनच द्या नाही म्हणते, पण मी तुम्हाला हे सांगते की बघा, जर तुम्ही 2 चमचे साखर टाकत आहात ना चहामध्ये तर तुम्ही तो 1.5 करा, मग 1 चमचा करा, मग 1/2 चमचा साखर करा. ठीक आहे, आणि चहा हा एकच वेळ घ्या सकाळी, जर तुमच्याकडनं चहा सुटणं शक्यच नसेल तर. आणि जर तुम्ही चहामधनं साखर घेत आहात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मग तुम्ही मिठाई पूर्णपणे बंद करा, चॉकलेट्स पूर्णपणे बंद करा. ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही काही आहार घेत आहात तेव्हा त्या आहारामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की तळलेले पदार्थ खाऊ नका. जसे की दिवाळीमध्ये भरपूर जणांनी तळलेलं फराळ वगैरे खाऊन एकदम चांगल्या पद्धतीने त्यांची वाट लागलेली आहे. बऱ्याच जणांची मला मेसेज येत आहेत, खूप महिला मेसेज करतात, मॅम दिवाळीचं फराळ खाऊन वजन वाढलं आहे अँड ऑल. मी तुम्हाला तेच सांगते, तळण कमी खा आणि जर तुम्ही तळण खाऊन तुमचं वजन वाढलं असेल तर मी तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही थोडं दिवसाला 2 ते 3 वेळेस कोमट पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. पाणी व्यवस्थित प्या. पाणी व्यवस्थित पिल्यामुळे काय फायदे होतात, पाणी भरपूर जण पाणी कमी पितात त्याच्यामुळे त्यांना असं नेहमी वाटत असते अरे काहीतरी खायचंय काहीतरी खायचंय. पण जर तुम्ही पाणी पित राहिले तर तुमचं पोट हे भरलेलं राहतं आणि तुम्हाला नको असलेली जी भूक आहे तर ती भूक लागत नाही. आहे ना, खूप सिम्पल गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ह्या अवघड नाही आहेत. याच्यात मी तुम्हाला कुठे म्हटलेली आहे का की तुम्ही पळायलाच जा, तुम्ही हीच एक पावडर इतकी महाग आहे ती आणा ती खा तुम्ही तेच करा, नाही. सिम्पल गोष्टी आहेत, ह्या सिम्पल गोष्टीपासून सुरुवात तर करा. बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आता करायला सुरुवात करा आणि 21 दिवसांमध्ये स्वतःमध्ये बदल करा. बघा,
नक्की दिसतील. 21 ते 25 दिवसात तुम्हाला नक्की कोणी ना कोणी विचारेल. नवनवीन गोष्टी जर ऐकायला मिळतात तर ते ट्राय करा. जर तुम्हाला कोणी सांगत आहे की जसं मी तुम्हाला आज ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ट्राय करा. मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे हो की नाही. हो, ह्या तुम्हाला माहिती आहे, पण काय की तुम्ही ह्या गोष्टी फक्त ऐकतायत आणि माहिती असून स्वतःकडे ठेवतायत. त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. त्या गोष्टी म्हणजे मी नेहमी सांगते ना, सेशन बघून वजन कमी होत नाही. सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जेव्हा स्वतः कराल तेव्हा ते वजन कमी होते. ही गोष्ट अतिशय खरी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट मिळेल. सेशन कसं वाटलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आज दुपारी 3 वाजता फ्री सेशन आहे. मी रोज दुपारी 3 वाजता महिलांसाठी फ्री सेशन घेते. आणि आजच्या सेशनचा विषय आहे दिवाळीचं फराळ खाऊन तुमचंही वजन वाढलेलं आहे का. तुम्हाला पण हे फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर हे सेशन आहे झूमवर. आणि ह्याची लिंक तुम्हाला कुठून मिळणार आहे, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवरून. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. नक्की तो ग्रुप जॉईन करा. आणि त्या ग्रुपवर रोज दुपारी 3 वाजता लाईव्ह सेशन असते. आणि जर तुमच्याकडनं ते सेशन लाईव्ह नाही बघितलं गेलं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेडसुद्धा मिळते. म्हणून तुम्हालाही दुपारचे सेशन अटेंड करायचे असतील तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याला नक्की जॉईन करा. आणि रोजचे फ्री सेशन्स जे महिलांसाठी असतात ते नक्की बघा. अबॅकस क्लासेस जे आहेत त्या अबॅकस क्लासेसचे ॲडमिशन्स चालू आहेत. ज्याही महिलांना आपल्या मुलांसाठी अबॅकस क्लासेस लावायचे असतील त्यांनी मला नक्की कॉल करा किंवा मेसेज करा. आमच्याकडे अबॅकसचे क्लासेस फक्त 999 रुपयांमध्ये आहे. 3 महिन्यांची 1 लेवल आहे, सर्टिफाईड कोर्स आहे. आणि 999 रुपयात स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मिळते, तेही घरपोच. 999 रुपयात फ्री स्टडी मटेरियल, 2 बुक्स आणि 1 अबॅकसचं इन्स्ट्रुमेंट. ज्यांनाही अबॅकस क्लासेस लावायचे आहेत त्यांनी मला 7755925370 ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. आणि असेच वेट लॉस, स्किन, मेकअप रिलेटेड, हेअर रिलेटेड असे सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.